संगमनेर तालुक्यातील कांची मोची आश्रमाचे वारसदार भत्ते करुणा नंदबोधी महाराजांना वन अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा संतापजनक प्रकार संगमनेर या ठिकाणी घडला आहे। वन विभागाचे अधिकारी हे भंते करुणानंद बोधी संगमनेर यांना धक्काबुक्की केली असून महाराजांना रोडवर अडवून धक्काबुक्की केली आणि डोंगरावरील पंचशील झेंडा काढायला सांगितलंय। या रोडवरील जनावरांसाठी सार्वजनिक पाण्याची गव्हाणं आणि 1 इंच पाइपलाइन काढायला सांगितली आहे। याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे। अजून हा बाबासाहेब आंबेडकरांचा आश्रम असल्यामुळं इथे जनावरांना पाणी पिण्यासाठी आम्ही हौद काढला। ते साहेब म्हणतात हे पाणी सुद्धा यांना ठेवू नका, हे पाईपलाईन सुद्धा काढून घ्या। म्हणजे आज आपण इथे समाजासाठी लोक कोरोनामध्ये मरून राहिले आणि हे साहेब जाणून बुजून त्रास देऊ राहिले आणि या आश्रमाला कायम त्रास देत असतात। म्हणून माझ्या बौद्ध समाजाला आणि भीम आम्हाला सर्वांनी सांगणे की या साहेब लोकांना समज द्यावा आणि यांना आमच्यावर होणारा अन्याय थांबवा। तुमचं ऐकलं मी ऐकलं।